बघूया 100% बातम्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. विशेष म्हणजे एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला होता. शनिवारी पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला झडवला. माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. अमित शहांनी पुण्यात येऊन ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याची टीका केली. या टीकेचा ठाकरेंनी समाचार घेतला. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शहा अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. लव जिहादच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार मधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये. ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शहा फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केल्यानं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यातल्या मेळाव्यातून ठाकरेंनी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंच्या या टीकेच्या नंतर राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत. एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. अमित शहांनी केलेल्या टीकेचा पुनरुच्चार करत फडणवीसांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवलं. या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगलाय. पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफानी हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सर्वच भड्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. राज्यात भगवं वादळ येऊ द्या असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देताना राज्यात भगवं वादळ येईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तुम्ही कधीही घ्या, ठीक आहे, पावसाचं थैमान आहे, पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल. भगवं वादळ या महाराष्ट्रामध्ये येईल. याचवेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोरांना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा. उद्धव ठाकरेंनी यावेळी मुनगंटीवारांना टोला लगावलाय. जो मुनगंटीवार कडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये, तुम्ही नखं घेऊन बसा, आपण वाघ माझ्याकडे. नवीन संसद भवनातल्या गळतीवरूनही त्यांनी केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना घेरलंय. महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मांडा. राज्यातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत इशारा दिला होता. आता देशमुखांच्या 100 कोटीच्या खंडणी वसूल प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणलेलं असताना वाझेंनी सर्व आरोप केल्याचं कळत आहे. जो भी है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है उधर. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून सगळी माहिती दिल्याचं वाझे म्हणाले. फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है, सुनवाई में उनके खिलाफ गया है. नार्को टेस्ट साठी आपण तयार असल्याचंही वाझेनं नमूद केलं. यावेळी वाझेनं आणखी एक गौप्यस्फोट केलाय. और किसका नाम? गाडी मध्ये चला. हां, और किसी का नाम बदल के पूछ करा. गाडी मध्ये चला प्लीज. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटील साहब का नाम लिखा हुआ है.
वाझेच्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये झुंपली आहे. फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे या संदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय असा आरोप सचिन वाझेंनी केला. या आरोपांवर अनिल देशमुखांनी पलटवार केलाय. देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले. यावेळी हायकोर्टानं वाझेंबाबत नोंदवलेल्या निरीक्षणाची आठवण करून दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची, याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलंय. सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही. जे आरोप फडणवीसांवर केले होते त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितलं असा आरोप देशमुखांनी केला. मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेला अधिकारी सचिन वाझे यानं शनिवारी महाराष्ट्रातल्या राजकारणात बॉम्बगोळा टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेनं गंभीर आरोप केले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची तयारी सुद्धा वाझेनं दाखवली. वाझेंच्या या आरोपांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे, उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. निवडणुका जिंकण्यासाठी गुंड टोळ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत. प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जात. नार्को टेस्टसाठी तयार असल्याच्या वाझेंच्या विधानावरून राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं. नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते. वाझेंनी जयंत पाटलांवर केलेल्या आरोपांचाही राऊतांनी समाचार घेतला. माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, 52 कुळ्यांचं नाव घेतील, अमित शहांचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. फडणवीसांनी राज्याचं राजकारण डर्टी केल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केला. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सगळी माहिती दिल्याचं सचिन वाझेंनी म्हटलं. यावरून आता महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय. सचिन वाझेंच्या आरोपानंतर महायुतीच्या नेत्यांनी अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी आता या मुद्द्यावरून अनिल देशमुखांवर पलटवार केलाय. तर फडणवीस मैदानात उतरले तर सगळ्यांचं वस्त्रहरण होईल असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी मवियाला दिलाय. वाझेंच्या पत्राची चौकशी होईल असं फडणवीस म्हणाले. एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू. तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगताय, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, तो एकदा दाखवा ना. आणि तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे. सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुख जी आणि महाविकास आघाडीची किती नेते परत आर्थर रोड जेल मध्ये आपल्याला दिसतील. वाझेंच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीला घेरण्याची आयती संधी सत्ताधारी महायुतीला मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या आरोपानंतर राज्याचं राजकारण तापलंय. सत्ताधारी महायुतीनं या आरोपांच्या नंतर महाविकास आघाडी आणि अनिल देशमुखांना घेरलंय. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केलाय. सचिन वाझेंच्या आरोपांच्या टायमिंगवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केलाय. सचिन वाझेंचा बोलवता धनी कोण असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 100 कोटींच्या चार्जशीटचं काय झालं असा सवाल केला. अब टाइमिंग देखिए, ये खत अभी कैसे आया, क्योंकि अभी विधानसभा का इलेक्शन है और उनको डर लग रहा है कि हमारे सारे वरिष्ठ नेता इनको भारी है. जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय. हु इज फडणवीस. फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहे. महायुती आणि मविया नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतल्या BDD चाळ पुनर्विकास आणि पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या बाबत चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या विविध प्रश्नांबद्दल राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. मुंबईतील BDD चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, मुंबईतील रखडलेले SRA प्रकल्प मार्गी लागावेत, पुण्यात पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, पुण्यात भविष्यातली पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली, अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये काही निर्णय CM साहेबांनी करायला सांगितले. मनसेच्या शिष्टमंडळाच्या सोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाहीये. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं जाहीर केलं. महायुतीचे नेते मात्र निवडणुका जाहीर होईपर्यंत राज ठाकरेंची भूमिका बदलेल असा विश्वास व्यक्त करत होते. विधानसभा निवडणुकांच्यासाठी राज ठाकरे सक्रिय झालेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुंबईतल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. मात्र या भेटीत राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात बंद दराआड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. ही भेट म्हणजे विधानसभेसाठीची चाचपणी आणि महायुतीसाठी बोलणी असल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावलाय. हम सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे, सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं. इतना बड़ा डील हो सकता है? संजय राउत ने डील सुचते कारण थोड़े डील है त्यामुळे डील सुचते. मुंबईसह राज्यातल्या महत्त्वाच्या विषयांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असली तरी महायुतीची सुद्धा बोलणी झाल्याची चर्चा नाकारता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत भेट झाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून एक घडामोड या भेटीच्या निमित्तानं चर्चेत आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका बाजूला संघर्ष आहे, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधल्या भेटीला विशेष महत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही भेट म्हणजे दोन पक्षात वाढत असलेली जवळीक दाखवून देण्यासाठी पुरेशी आहे. शिवसेना आणि मनसेची जवळीक वाढत असताना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. परिणामी दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी एकमेकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. कर्णबाळा फरार आहे का? आम्हाला अधिकार आहे ना अँटीसिपेटरी बेलला जायचा. आम्ही अँटीसिपेटरी बेलला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेषांतर करून वगैरे काही फिरत नाही. नॉर्मल कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते जर भांडायला लागले तर सर्वसामान्यांनी कुठे जायचं? आणि म्हणून ती आपली बाजू सेफ करण्यासाठी ते गेले आहेत का, हा महत्वाचा भाग. शिवसेना आणि मनसेची वाढलेली जवळीक आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे. मात्र मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संघर्ष महायुतीची चिंता वाढवणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या भेटीत आरक्षण प्रश्नी चर्चा झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी येत्या काही दिवसात सर्वपक्षीय बैठक पार पडू शकते. या दोन्ही नेत्यांच्या झालेल्या बैठकीनं सर्वपक्षीय बैठक बोलवण्याला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. गेल्यावेळी सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.
त्यानंतर पवारांनी यापूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या बैठकीत पुण्यातल्या पूरपरिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतची चर्चा झाल्याचं कळत आहे. गेल्या 8 दिवसातल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधली ही दुसरी भेट आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची सत्ताधारी आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राणा जगजितसिंग पाटील, नारायण कुचे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता. आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला येत्या 13 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. मनोज जरांगे यांची आज सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांच्या पूर्वीच्याच मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंनी सरकारला मुदत दिली आहे. या ज्या 8-9 मागण्या आहेत ह्या तुम्ही मान्य करा, आम्हाला राजकारण मिळायचं. याच्यानंतर मग आम्हाला कोणी मानायचंच नाही. म्हणजे 13 ऑगस्टच्या आत हे सगळं करायचं. याच्यानंतर विरोधी पक्षांना म्हणायचं नाही, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला म्हणायचं नाही की आरक्षणातून तुम्ही राजकारणाकडे गेले, त्याला नावी लागले, आम्हाला पर्याय नाही. आम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो दोन्ही बाजू. आपल्या मागण्यांबाबत सरकारनं निर्णय न घेतल्यास 29 ऑगस्टला पुढची भूमिका जाहीर करू असं जरांगे म्हणाले. मग मागचा एक महिना ही एक महिना 13 ऑगस्टच्या आत हे सगळं करायचं. 29 तारखेला मी ऐकत नसतो हे सांगितलं. 29 एकदा आम्ही डिक्लेअर केलं की विषय संपला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुण्यापासून ते कागल कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालीची दुरवस्था झाली. वाहन चालकांना त्रासाला तोंड द्यावं लागलं. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं आज आंदोलन. कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. या महामार्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, मग टोल का द्यायचा असा सवाल करत किणी टोल नाक्यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. तसंच वाहनांना टोल न घेता वाहनं सोडावी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरडा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला. 25% टोल माफ केल्यानं काँग्रेसनं आंदोलन स्थगित केलं. 100% खड्डे मुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे. रस्ता कुठल्याही परिस्थितीत हा चांगला नाहीये, तरी देखील टोल घेतला जातो आणि लोकांच्या मनातली भूमिका आज काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं मांडण्यात आलेली. खड्ड्याच आहेत, गाड्या पलटी होती आहेत, काय काय बोंबाबोंबींची कौशल आहे का रिपेरी कायम बोंबाईची पैसे नुसतं गोळा करता जाते. उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलं. या आंदोलनाच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रातल्या टोलनाक्यांवर आंदोलन पुकारलं. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तिकडे साताऱ्यात सुद्धा काँग्रेसच्या या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातल्या तासवडे टोलनाक्यावर आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सगळी वाहनं टोल न घेता सोडून दिली. खड्डेयुक्त महामार्ग असताना दोन ठेकेदारांना ठेका दिलाय. हे काँग्रेसचं शांततापूर्ण आंदोलन आहे. जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर पुढे मग तीव्र आंदोलनाची मला तयारी करावी लागेल. खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं. टोल नाक्यावर भरमसाठ टोल वसूल केला जातो, मात्र टोलच्या बदल्यात वाहन चालकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचं म्हणत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी महामार्गावर वाहनांचा टोल न घेता वाहनं सोडून देण्यात आली. मुंबई कोकणासह राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. नाशिकच्या सापुतारा या भागात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज आणि उद्या मुंबई, ठाणे आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीतल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. अंबिका नदीच्या कॉजवेवर पाणीच पाणी झालंय. इथल्या एका रस्त्यावर मोठा टेम्पो वाहून गेला. नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढलं. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुंबई शहरासोबत उपनगरात पावसाचा जोर दिसून आला.
पावसाच्या या जोरदार सरींमुळे काही सखल भागात पाणी साचलं. पुण्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान राज्यात पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक आणि साताऱ्यातल्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 2 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजवर अनेक योजना राबवल्या गेल्या. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण तरीही नंदुरबार सारख्या आदिवासी भाग आजही विकासापासून कोसों दूर आहे. शहरातले लोक एका बाजूला एअर अँब्युलन्सनं रुग्णालयात पोहोचत असताना आदिवासी पाड्यावर आजही बांबूच्या झोळीची बॅम्ब्युलन्स लोकांना आधार वाटतीये, वापरावी लागते. नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरवस्था आहे, तर काही नद्यांवर पूलही नाही, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. काही दिवसांपूर्वी पुरातून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेल्याची घटना ताजी असताना आता धडगाव तालुक्यातल्या गुन्नीपाडा इथं गर्भवती महिलेला उदय नदीतल्या पुराच्या पाण्यातून झोळीच्या सहाय्यानं वाट काढत 7 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात न्यावं लागलं. 4 वर्षांपूर्वी खुटवडा ते गुन्नीपाडा असा रस्ता मंजूर झाला, पण त्यानंतरही योग्य ती कारवाई न झाल्यानं गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठ्या हालाला सामोरं जावं लागतं. प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आदिवासी नागरिकांना अजून किती दिवस अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागणार आहे, हा सवाल आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.